महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुधाकर पतंगराव यांनी कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत मागणी केली आहे। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होताना दिसत आहे। ठाणे जिल्ह्यातील शहरांकडे सध्या सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे, त्यामुळे उपनगरीय रेल्वेमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते। या अफाट गर्दीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। सकाळी व संध्याकाळी अफाट गर्दी लोकलमध्ये पाहायला मिळते। जर कार्यालयीन वेळेमध्ये आपण बदल घडवला तर गर्दीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। यासाठी प्रशासकीय आणि खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा या वेगवेगळ्या द्याव्यात। तसेच साप्ताहिक सुट्टीही रविवारऐवजी इतर दिवशी द्यावी आणि खासगी बँक कर्मचाऱ्यांनाही रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली। मात्र रेल्वे प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे। तरी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सकारात्मक विचार करावा व यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी ठाणे जिल्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव सुधाकर पतंगराव यांनी केली आहे। पतंगराव, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना सचिव, कार्यालयीन वेळेमध्ये बदल घडण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मागणी करत आहोत की पीक आवर्समध्ये तुडुंब अशी गर्दी ही ट्रेनमध्ये होत असते आणि जर कार्यालयीन वेळेमध्ये जर बदल घडवला गेला तर ह्या गर्दीवरती आपल्याला नियंत्रण आणता येईल। उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अनेक वेळा ही मागणी करत असून आम्ही त्याचा कायम पाठपुरावा करत आहोत। 2015 माननीय श्री सुरेशजी प्रभू साहेब यांच्याकडेही आम्ही ही मागणी लावून धरली होती, त्यांनीही हा दिलेली आम्ही सूचना त्यांनी मान्य केली होती की हा चांगला बदल घडू शकतो, आपण याच्यावरती नक्कीच सकारात्मक विचार करू, पण अजूनपर्यंत कार्यालयीन बदलमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये। जर सरकारी आणि प्रायव्हेट या दोघांच्या जर कामाच्या वेळा जर वेगवेगळ्या जर ठेवल्या गेल्या तर नक्कीच गर्दीवरती नियंत्रणास मदत होईल। त्याचप्रमाणे जी साप्ताहिक सुट्टी आहे ती सुट्टी जर सगळ्यांना रविवारच्या ऐवजी वेगवेगळ्या दिवसाला जर दिली गेली तर गर्दीमध्ये नक्कीच फरक पडेल, आपल्या प्रवाशांना सुखकर आणि सोयीस्कर प्रवास व्हावा यासाठी रेल्वे प्रवासी संघटना कायम ही मागणी लावून धरलेली आहे आणि याचा सकारात्मक विचार हा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी करावा जेणेकरून प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल। आता जर बघायला गेलो तर फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा बँक एम्प्लॉई जर वगळले तर फक्त बँक एम्प्लॉई मध्ये गव्हर्नमेंट बँक असलेल्या एम्प्लॉईजलाच फक्त ट्रेनमधून जाण्यास परवानगी दिलेली आहे। मग प्रायव्हेट बँकेचे कर्मचारी हे एसेन्शियल मध्ये येत नाहीत का? तर त्यांनाही या बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना रेल्वेने जाण्यास परवानगी द्यावी, प्रवास करण्यास परवानगी द्यावी, हीच रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रवाशांच्या समस्येकडे कशाप्रकारे अंमलबजावणी करतात याकडे प्रवासी संघटनेचे लक्ष लागले आहे। नीलम काळे, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।